म्हादयच्या प्रश्नार हरीत लवादान विवाद चालूच आसा. कळसा भंडुरा चलपी प्रकल्पाक लागून कर्नाटकाची सुमार 258 हॅक्टर सुवात वचपाची आसा आनी गोंयाक उदकाक हाल जावपाची भिरांत आसा. देखून दोनूय राज्यांनी हाचेर प्रतिज्ञापत्र सादर करपाची गरज आसा म्हण आदली मंत्री निर्मला सावंत उलयल्या. आयडेक्स गोवा खातीर पणजेच्यान गौतम शिरोडकार. 3 तारखेक ऑगस्टाच्या सांगलां टू हॅव द क्लॅरिटी कर्नाटकान टू फायल अन एफिडेविट ऑफ द रिस्पॉन्सिबल ऑफिसर स्टेटिंग वेदर द एप्लिकेशन हॅज बीन मेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट फॉर फॉरेस्ट अँड एनवायरमेंटल क्लिअरन्स. इफ सो टू हूम, म्हणजे ते स्पेसिफीक आयला, म्हणजे कोर्टान तांकां सांगलां जर तुम्ही एनवायरमेंटल क्लिअरन्स मागला तर ते कोणा कडेन मागला, ते केन्ना मागला, आणि गिव द स्टेटस ऑफ द एप्लिकेशन. म्हणजे कोर्ट इज व्हेरी क्लियर, तांकां घुसपोवपाक दिना, तांकां सांगलां केन्ना एप्लिकेशन केलां, कोणाक एप्लिकेशन केलां आनी द स्टेटस ऑफ द एप्लिकेशन. त्याचप्रमाण ह्या ऑर्डरीन हेंही सांगलां टू डायरेक्ट युनियन ऑफ इंडिया थ्रू द मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट अँड फॉरेस्ट इफ देर इज एनी एप्लिकेशन पेंडींग. कर्नाटकाक सांगतात ते एफिडेविट दी म्हणून. त्याचप्रमाणे ते सॉलिसिटर जनरलाकय सांगता की तुम्ही एफिडेविट दियात म्हणून. वेदर दे हॅव रिसिव्ड एनी एप्लिकेशन फ्रॉम स्टेट ऑफ कर्नाटका फॉर फॉरेस्ट अँड एनवायरमेंट क्लिअरन्स इन रिलेशन टू कळसा बंडुरा इन वेस्टर्न घाट, इफ द स्टेज ऑफ द कन्सिडरेशन ऑफ द एप्लिकेशन खंय पावला एप्लिकेशन, इफ नो एप्लिकेशन हॅज बीन रिसिव्ड इट शूड बी स्पेसिफिकली स्टेटेड इन ऑन एफिडेविट. आणि तांणी 258 हॅक्टर्स ऑफ द फॉरेस्ट लँड विल बी डायवर्टेड टू द प्रोजेक्ट, सो द मॅटर्स रिक्वायर्ड सम सिरियस कन्सिडरेशन बोथ बाय स्टेट आणि मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट अँड फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज. सो एफिडेविट्स आर टू बी गिवन, म्हणजे सगळ्या तांकां बरेच कात्रीन सापडायल्ले आसा. सो आमी मागुया की आमकां बरो रिजल्ट 17 तारखेक मेळटलो आनी ह्यो सगळ्यो एफिडेविटी जश्यो आसा तश्यो 17 तारखेक.